आज मी एक ठरवलंय, ते कदाचित चुकीचं असेल पण या घराच्या भल्यासाठीच आहे। रामा मला माफ कर, आई बाबांना न सांगता मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार। विक्रम, या वर्षी मी तुला फार मोठं गिफ्ट देणार आहे। विक्रम हा तुझा बाप सूर्यवंशीचा वंश संपवून टाकणार आहे। चिंबोरी माहित खेकडा, एक खेकडो जर वर जात असेल तर दुसरो खेकडो त्याका खाली खेचता। या घरात बनताच चालेल। आई बाबा, तुम्ही मला सगळं इतकं मोकळेपणाने सांगितलं, मला खरंच खूप बरं वाटलं। अगं सोनिया, तू या घरचाच एक भाग आहेस, तुला विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगायलाच हव्या होत्या आम्हाला। बल्लाळला सूड का घ्यायचा हे तर स्पष्ट आहे, पण विक्रम काकांना कुणी आणि का मारलं हे अजून आपल्याला माहित नाही, आणि हे जर आपल्याला कळलं तर खूप गैरसमज दूर होते। वेळ येईल तेव्हा सत्य येईलच समोर। खूप उशीर झालाय, मी जेवणाचं बघते। सुनिया एक मिनिट, आता इथे आपण जे काही बोललो ते बाहेरच्यांना तर नाहीच, पण शक्यतो घरच्यांनाही कळू देऊ नकोस। बाबा तुम्ही नका काळजी करू, विश्वास ठेवा माझ्या। सुहासिनी, आपल्याला काळजी घ्यायला हवी की यापुढे आपल्या घरात ज्योती आणि विक्रमचा विषय निघणार नाही। हा विषय तर आता सुरू झालाय, आज काही गोष्टींचा उलगडा झाला असला तरी काही प्रश्न नव्याने पडलेत। आई म्हणाल्या ज्योती अत्त्यांनी त्यांना कुठल्या तरी अश्विनी बद्दल सांगितलं होतं, जी विक्रम काकांच्या ऑफिस मध्ये काम करायची। विक्रम त्या S&M कंपनी मध्ये कामाला होता, राईट? हो। तिथे एक मुलगी काम करायची त्याच्या बरोबर, म्हणजे ज्योती तिच्या बाबतीत बोलली होती माझ्याशी। त्या ज्योतीमुळे आत्महत्या केली माझ्या अश्विनी। परसूच्या बोलण्यात त्याच्या बहिणीचं नाव आलं होत, ते सुद्धा अश्विनीच होत, मग ही तीच अश्विनी असेल का? आणि ज्या दिवशी आम्ही ज्योती आणि विक्रमला भेटणार होतो त्याच दिवशी विक्रमचा खून झाला। विक्रम काकांचा खून नेमका कशामुळे झाला आणि कुणी केला हे कळायलाच हवं होता। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। Happy birthday to you, dear Vikram. Happy birthday to you. वाढदिवसाच्या दिवशी केक कापला की तो केक माझ्या तोंडात भरायची, तुला इतकी घाई झाली असायची की May you have many more. या पुढच्या लाईन कधी तू मला म्हणूनच दिले नाहीस। आणि आता या वेळा बापाला आत्ता वाटतंय तू या जगात नाहीस।
या वर्षी मी तुला फार मोठं गिफ्ट देणार आहे. तुझा बदला पूर्ण करणार आहे. विक्रम हा तुझा बाप सूर्यवंशीचा वंश संपवून टाकणार आहे. त्याचे की नाही माझ्या मुलाला मारलंय. सोडणार नाही मी त्याला. शेके आता तुला कळेल की एक दुखावलेला बाप काय करू शकतो ते. रामा, आज मी एक ठरवलंय. ते कदाचित चुकीचं असेल पण या घराच्या भल्यासाठीच. रामा मला माफ कर. आई बाबांना न सांगता मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार. मला शक्ती दे, सगळ्यात आधी विक्रम काका ज्या S&M कंपनीमध्ये काम करत होते ती शोधून काढायला हवी. नेहा 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 काय करता? चहा सांडे. सॉरी सॉरी नेहा. नेहा आज खूप खुश आहे मी. हो ते दिसतच आहे मला, पण मला कारण तरी सांगा. सांगतो नेहा, आपल्या आटपाटीचा प्रोजेक्ट दादानी मला हँड ओव्हर केलाय. आतापासून फक्त मी इन्चार्ज आहे त्या प्रोजेक्टचा. काय खरंच? येस, आजपासून त्या प्रोजेक्ट बद्दलचे सगळे निर्णय फक्त मी घेणार. खरंच खूप चांगला निर्णय घेतलाय दुष्यंत दादांनी. नेहा आता तुम्ही बघाच मी हे प्रोजेक्ट कसं कम्प्लीट करतो. आपल्या आटपाटी प्रोजेक्टची उदाहरणं देतील लोक. JK ग्रुपचा गुडविल एका वेगळ्याच लेवलला नेऊन पोहोचवणार आहे मी. I am so sorry. I know मी खूप एक्साइट झालो हे सगळं घेऊन. अहो नाही साहेब, खूप दिवसांनी इतका आनंदी बघते मी तुम्हाला. आणि हो नेहा, मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे आटपाटीला. मला? हो, गॉड नोज कदाचित तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं आठवेल. काय माहित, डोंट वरी, त्याच गेस्ट हाऊस मध्ये तसंच जेवण बनवायला सांगणार मी तुम्हाला. तुम्ही याल ना माझ्या बरोबर? दुष्यंत एवढं मोठं प्रोजेक्ट रितेश एकट्याने हँडल करू शकेल असं तुला खरंच वाटतं? डॅड, पण कधीतरी आपल्याला त्याच्यावर जबाबदारी टाकायला हवी ना. अरे बरोबर आहे रे, पण हे प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आहे दुष्यंत. प्रोजेक्ट ऑलरेडी डिले झाला, इन्व्हेस्टर्स नाराज आहेत. डॅड डोंट वरी, ही विल हँडल इट. आणि थोडा का होईना, पण त्याला एक्सपिरियन्स आहे ना. अरे थोडाच एक्सपिरियन्स आहे ना, हाच तर प्रॉब्लेम आहे. तू स्वतः प्रोजेक्ट कडे लक्ष दे. आता तुम्ही म्हणताय म्हणून मी त्याची मदत करायला तयार आहे, बट पर्सनली आय डोंट थिंक की त्याला माझ्या मदतीची गरज आहे, सिरियसली. अरे काय आहे, आतापर्यंत प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये तू सतत त्याच्या बरोबर होतास ना. त्यानं एकट्यानं असं कुठलंच प्रोजेक्ट हँडल केलेलं नाहीये, म्हणून म्हणतोय मी. डोंट वरी डॅड. मी काळजी घेईन त्याची. आपल्या त्या प्रोजेक्टमधून जे कुठले इन्व्हेस्टर्स बॅकआउट झालेत ना,
त्या सगळ्यांना मी परत घेऊन येईन. आय प्रॉमिस यू. इनफॅक्ट आज ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत मीटिंग आहे माझी. दॅट्स ग्रेट रितेश, तुझे जे काही डाऊट्स आहे ना ते सगळे आजच क्लिअर करून टाक. शुअर. बरं आता मी निघतो, नाही तर मीटिंगला उशीर. ऑल द बेस्ट. थँक्स डॅड. ऑल द बेस्ट. थँक्स. बाय बाय. गाडी मी आलोच. भाऊजी एक मिनिट. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. कशाबद्दल? मकरन बद्दल. बोला. उद्या मला लोकांनी विचारलं की तुमचा मुलगा काय करतो, तर काय उत्तर द्यावं मी? बहिणी असं विचार अचानक का आले तुमच्या डोक्यात? सांगू का तुम्हाला, हे असले प्रश्न तुम्हाला कोणीही विचारणार नाही, आणि विचारलेच ना तरी तुम्हाला उत्तर द्यायची गरजही नाही. भाऊजी हा विचार आज नाही, गेले कित्येक दिवस येतोय माझ्या मनात. मला मान्य आहे इतर मध्यम वर्गीयांसारखे पोटापाण्याची काळजी असणारे लोक नाही आहोत आपण, पण म्हणून मकरांनी काहीच करू नये का? उद्या समजा मला पैशांची गरज पडली, मला पैसे लागले, तो देऊ शकणार आहे मला पैसे? आणि मलाच काय भाऊजी, घरात तरी कुठे देतो तो काय? बहिणी काय बोलताय तुम्ही? अरे वा, आज मॅडम चक्क लॅपटॉपवर काम करताय. अहो सॉरी, मी तुम्हाला न विचारताच तुमचा लॅपटॉप ओपन केला, पण मला ना एका कंपनीची माहिती हवी होती म्हणून मी वापरला लॅपटॉप. दॅट्स ओके सोनिया, पण मला सांग माझ्या लॅपटॉपचा पासवर्ड तुला कुठून मिळाला? पासवर्ड ओळखणं खूप सोपं होतं. रिअली? ज्या व्यक्तीचं आपल्या बायकोवर इतकं प्रेम आहे त्याचा पासवर्ड बायकोचं नाव नसणार तर आणखीन काय असणार? आणि कमाल आहे अशा बायकोची, जिला माहिती आहे की आपला नवरा आपल्यावर किती प्रेम करतो, तरी स्वतःचं प्रेम कधीच व्यक्त करत नाही. सगळ्याच गोष्टी शब्दात व्यक्त नसतात करायच्या. अच्छा मग कुठल्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त करणार आहेस का? तुम्ही पण ना. पण ही अशी कुठली कंपनी आहे जगात जिची इन्फॉर्मेशन स्वतः सोनिया सूर्यवंशी काढतायत? सांगते एक मिनिट. हा काय झालं सोनिया? मी फक्त कंपनीचं नाव विचारलं. हो सांगते ना एक मिनिट. पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी S&M नावाची एक कंपनी अस्तित्वात होती. मी त्याच कंपनीची माहिती शोधत होते. पण इतक्या जुन्या कंपनीची माहिती तुला का हवी? कारण विक्रम काका त्या कंपनीत काम करायचे. व्हॉट? हो. पण ही इन्फॉर्मेशन तुला कुठून मिळाली? ज्योती आत्या आणि विक्रम काका कसे भेटले, त्यांचं लग्न कसं झालं, अशा अनेक गोष्टी आई बाबांनी मला सांगितल्या. या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः तुझ्याशी शेअर केल्या? हो, पण आई बाबांनी मला विश्वासात घेऊन सांगितलं की यातलं कोणालाच काही सांगू नको. ऑब्व्हियसली, कारण ही गोष्ट आपण बाहेर कोणालाही कळू दिली नाही इतक्या वर्षा.
पण मग आता या कंपनी बद्दल इन्फॉर्मेशन काढून आपल्याला काय फायदा? अहो तुम्हीच विचार करा ना, बल्लाळला वाटतंय की विक्रम काकांच्या खुनामागे बाबांचा हात आहे. मग आपण जर विक्रम काकांच्या खासगी आयुष्याची माहिती मिळवली तर कदाचित आपल्याला कळू शकेल की खरा खुनी कोण होता आणि आणि या खुनामागचं काय कारण होतं ते. आणि प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? मला आईबाबांनी जे काय सांगितलंय त्याच्यावरून तरी मला असं वाटतं की विक्रम काकांचा स्वभाव खूप मोकळा होता, खूप खूप साधे होते ते. अजून काय काय सांगितलं तुला मॉम डॅडने? मी तुम्हाला सगळं सांगते, पण आधी तुम्ही ती कंपनीची माहिती मिळते का बघा ना. ठीक आहे, ओके. काय एस काय? एस अँड एम. मला सांगा, मकरंदने घरी कॉन्ट्रीब्यूट केलंच पाहिजे असं आमच्यापैकी कुणीतरी बोललंय का तुम्हाला? आणि तुम्हाला काहीही लागलं तर आम्ही आहोत ना. आम्हाला सांगा, उगा संकोच नका करू तुम्ही. पण आपण त्याच्यावर जबाबदारी टाकलीच नाही तर आयुष्य असंच जगत राहील तो. पण त्यात बिघडलं कुठे वहिनी? तो आपला मकरंद पेंटर आहे. पेंटिंग हेच त्याचं आयुष्य आहे. आणि खरं सांगू का, या असल्या कलाकार मंडळींना उगाच बिझनेस मध्ये जबरदस्तीने खेचण्यात काही अर्थ नसतो. हा सगळा विचार करूनच त्याचा छंद जोपासायची मोकळीक दिली ना आपण त्याला. किती दिवस हे चालणार आहे देवजण? हो चालू दे ना, कितीही दिवस चालू दे. त्याला हवं तसं जगू द्या वहिनी. कोणी सांगावं, कदाचित एक दिवस तो मोठा पेंटर होईल आणि सूर्यवंशी घराण्याचं नाव फक्त बिझनेस मध्ये गाजतंय तसं कदाचित कलेच्या क्षेत्रातही गाजायला लागेल. हु नोज. वहिनी तुम्ही उगाच टेन्शन घेताय, आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. रिलॅक्स. वहिनी तुमका मी मका ना, तुम्हाला एक विचारायचं असा. काय? चिंबोरी माहित खेकडा? एक खेकडो जर वर जात असेल तर दुसरो खेकडो त्याका खाली खेचता. ह्या घरात बनताच चालला. म्हणजे रितेश भाऊ वर जातात तर दुष्यंत भाऊ त्यांना खाली खेचतात. आणि मकरंद साहेब हे तर उभेच नाही राहिले, तरी सुद्धा त्यांना खाली खेचूची सगळी तयारी झाली आहे. हो नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? वहिनी तुम्ही किती भोळ्या हो. आता तुमचं झील काय आहात मकरंद साहेब? काय काम करतो रंगारेचा? पेंटर. हा म्हणजे तास ना, आमच्या इथे रंगारेच म्हणतात त्या का. आता जे काही साहेबांनी काय सांगितला कर बाबा, काय करूच आता कर. घराण्याचं नाव होतं त्याच्यामध्ये राजकारण असतं, तुमका माहित आहे. माहित आहे तुमका राजकारण? विचार बघू काय राजकारण ते. विचार ना, विचार बघू काय राजकारण. काय म्हणजे मकरंद साहेब जर का रंगाऱ्याचं काम करत राहिले तर त्याची नजर बिझनेसवर आणि घरच्या तिजोरीवर नाही जातली. कळतंय मग तुमका? म्हणून त्या सांगतोय काय वाटत तर कर, कर काय तर करूच आता कर. सूट दिलं आता काय पण करूची. हो तात मी सांगतोय मगापासून तुमका, तुम्हा कळत ह्या काय पाणी पिते. रितेश भाऊनी सांगितलं मका पाणी आणू, पण मी तुमच्यावर गप्पा मारत राहिलोय. जात आहे मी पहिली नू, तुम्ही वर जा. मी जात आहे बाहेर.